भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता युवा मोर्चा पनवेल शहराच्या वतीने दीपावली निमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही किल्ले स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये नवीन पनवेलच्या राजे शिवराय प्रतिष्ठानने यावर्षीही प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण भाजपचे पनवेल तालुका व शहर मध्यवर्ती कार्यालयात झाले आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते हा पारितोषिक वितरण सोहळा झाला. या स्पर्धेमध्ये एकूण 55 किल्ले आयोजकांनी सहभाग घेतला होता. यामध्ये प्रथम क्रमांक राजे शिवराय प्रतिष्ठान नवीन पनवेल यांनी मिळविला असून त्यांना 10,000 रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. द्वितीय क्रमांक यश पालकर ग्रुप पनवेल पारितोषिक 6,000 रुपये, तृतीय क्रमांक वरद क्षीरसागर पनवेल पारितोषिक 4,000 रुपये, तर 10 जण उत्तेजनार्थ काढण्यात आले, त्यांना 2,000 रुपयांचे पारितोषिक देण्यात आले आहे. यासोबतच अन्य 10 जण उत्तेजनार्थ काढण्यात आले, त्यांना 1,000 रुपये पारितोषिक देण्यात आले. सर्व सहभागी आयोजकांना सहभाग चषक व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. या कार्यक्रमाला आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह पनवेल महापालिकेच्या माजी महापौर डॉक्टर कविता चौतमोल, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, भाजप शहर अध्यक्ष जयंत पगडे, माजी नगरसेवक अजय बहिरा, भाजप युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष मयुरेश नेतकर, शहर अध्यक्ष रोहित जगताप, सरचिटणीस गौरव कानपिळे, युवा नेता अभिषेक भोपी, कुलबीर चंडोक, विवेक होन, अक्षय सिंग, ओम करमलकर, नूतन पाटील, देवांशू प्रभाळे, शुभम कांबळे, अनिकेत भोईर, प्रणय पाटील, विशांत सापलेया, स्वराज पानरी, सूरज सिंदे, श्रवण घोसाळकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. सगळ्यांनाच विनंती करायची आहे, निश्चितपणानं पनवेलकर म्हणून आम्हा सर्वांना तुमचा अभिमान आहे. पनवेलकर म्हणून तुमच्या सगळ्यांच्या या जी ऍक्टिव्हिटी आहे, तुम्ही सगळ्यांनी मिळून दिवाळीमध्ये कुठेतरी मोबाईल, कुठेतरी आपण टीव्ही या सगळ्यांमध्ये अनेक लोक दवडतात, तसा वेळ न दवडता प्रत्यक्षरित्या आमच्या संस्कृतीशी आमची नाळ जी जोडली गेलेली आहे त्याच्यासाठी तुम्ही वेळ दिला, त्याबद्दल मला तुमचं अभिनंदनच करायचं आहे. पण इतक्यात थांबून चालणार नाही. आता झालं, आता यावर्षी 10वी आहे, गेल्या वर्षी आम्ही केलं, आता 10वी 12वीला आई करू देणार नाही, बाबा ऐकायचे नाही, मग आता नको, आता किल्ल्यावर जाणं नको, काही नको, असं कशासाठी? आम्ही गेलं पाहिजे किल्ल्यावर, आम्ही माहिती करून घेतला पाहिजे आमचा इतिहास, आणि त्याच्या आधारे आम्हाला भविष्य काळांमधल्या आव्हानांना सामोरं जायचं आहे. ही जिद्द आपण सगळ्यांनी मनामध्ये ठेवली पाहिजे असं मला या ठिकाणी निश्चितपणानं सांगावंसं वाटतं. पण ज्यांना ज्यांना पारितोषिक मिळत आहेत त्यांचं तर अभिनंदन आहेच, पण ज्यांनी ज्यांनी सहभाग घेतला त्या प्रत्येकाचं अभिनंदन आहे, कारण तुम्ही भाग घेतलात, सहभाग घेतलात, म्हणूनच आज कोणाला तरी जिंकता आलेलं आहे. आणि त्यामुळे या आजच्या स्पर्धेमध्ये जसे जिंकलात, वेगवेगळ्या स्पर्धा व्यासपीठ बसून आम्ही सतत घेत राहतो, निबंध स्पर्धा घेतो, आकाश कंदील स्पर्धा घेतो, वेगवेगळ्या स्पर्धा या वर्षभर या कोविडच्या 2 वर्षामध्ये आम्ही घेतल्या, त्याच्यामध्येही आपल्यापैकी अनेकांनी बक्षीस मिळवली असतील, भाग घेतला असेल, त्याबद्दल तुमचं सगळ्यांचंच मी अभिनंदन करतो. आणि येणाऱ्या कालावधीमध्ये तुमच्या माध्यमातून आपलं पनवेल हे अधिकाधिक नावलौकिक प्राप्त व्हावं अशा पद्धतीची अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो. अनेक संधी या पनवेल आणि परिसरामध्ये आपल्याला प्राप्त होत आहेत. काही दिवसांपूर्वी दिवाळी पहाट कार्यक्रम आम्ही केला, त्या दिवाळी पहाट कार्यक्रमाच्या वेळेला एक आवाहन केलं, ते आवाहन सांगून या ठिकाणी मला थांबायचं आहे. पनवेलकर आहोत आपण सगळेजण, ठीक आहे, काल परवा वर्तमानपत्रात वाचलं असेल की एक एक आमचे ज्या खुणा आहेत त्या खुणा कदाचित इतिहासाच्या आड होत आहेत, पण तरी सुद्धा त्या पनवेलचा आम्हाला अभिमान आहे. आणि त्यामुळे या पनवेलला कोणी जुनं पनवेल म्हणावं तर मला असं वाटतं की आमच्या वयातल्या लोकांना तर त्रासच होईल. तर त्यापेक्षा आम्ही आता जर सांगावं लोकांना की आमच्यासारखे काँक्रीट रस्ते कुठे कुठे आहेत दाखवावे, आमच्यासारखा वडाळे तलाव जो आज सुशोभित झालाय तो कुठे आहे दाखवावा, छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक जे आज पनवेलमध्ये आहे तसं कुठे असेल तर दाखवावं,
बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक जे या ठिकाणी पुतळा आहे ते जर अन्य कुठे असेल किती ठिकाणी आहे ते दाखव आणि मग इतकी सगळी तुमची आमची अभिमानाची आनंदाची आणि नाविन्यपूर्ण अशी स्थळ ज्या पनवेल मध्ये आहेत त्याला जुनं न म्हणता त्याला पनवेल शहर म्हटलं पाहिजे यासाठी आपल्यापैकी प्रत्येकानं आग्रह धरला पाहिजे तो आपण सगळेजण मिळून धराल आपल्या उज्ज्वल भवितव्यासाठी माझ्या आणि व्यासपीठावरच्या आम्हा सर्वांच्या तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा जो असलेला दूरदृष्टिकोन त्याच्यामुळेच या इथे आपलं सत्ता या इथे मराठीशाही ही सत्ता इथे तग धरू शकली वाढू शकली आणि म्हणूनच या इथे आजच्या दिवसालाही छत्रपती शिवाजी महाराजांनी इथे जनतेची ज्या प्रकारे सेवा केली जनते जनता ही जनार्दन आहे ही सत्ता ही सर्व जी आहे ती जनतेची आहे हे ठासून त्यांनी नेहमी सांगितलं आणि म्हणूनच आज 3.5 वर्षाच्या नंतर सुद्धा शिवाजी महाराजांचं नाव हे घेतलं जातं आणि इतकं आदराने आपण घेतो आज सुद्धा या इथे आपण आज आपण ज्या वेळेला इथं घोषणा देत असतो किती मनापासून सुद्धा आपण देत असतो त्याला मुळातच कारण हे आहे की छत्रपती शिवाजी महाराज यांनी या इथे जी संत या इथे जनतेची सेवा केली म्हणूनच या इथे महाराजचं नाव घेतलं होतं आणि आपण सांगता आणखी सांगता ते नाव आहे त्याला उजळा भेटावा त्यांच्या महाराजांचं नाव हे आणखीन आणि आणखीन सांगता सर्वांच्या मनामध्ये आणखीन केवढ्याच सांगत जबरदस्त तडफेने सांगता आपल्या मनामध्ये सांगता ते देवत राहावं यासाठी इथे सांगता किल्ले स्पर्धा ही आयोजित केलेली होती आणि आपण सांगता आम्ही इथं बघत आहोत की प्रत्येक आणि प्रत्येक वर्षी आपण सांगता चांगल्या चांगल्या प्रकारे या इथे किल्ले बांधत चाललेलो आहोत संख्या ही वाढत चाललेली आहे खरोखर आपलं जेवढं अभिनंदन करावं तेवढं कमी आहे आपण अशाच प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा ही सांगता आपण या इथं सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी पुढील काळामध्ये सुद्धा अशाच प्रकारे आपण कामाला आपण सांगता नेहमी काम करत राहा या इथं मी भारतीय जनता युवा मोर्चाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं या इथं मी अभिनंदन करेन रोहित जगताप आणि त्याच्या सर्व सहकाऱ्यांनी रोहित जगताप आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे ही स्पर्धा या इथे पार पाडलेली आहे.